अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर नगर परिषद हद्दीतील धारकांना मालमत्ता करात आकारण्यात येत असलेल्या करावरील 2% व्याजाची आकारणी त्वरित थांबवण्याबाबतचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गट जामनेर तालुका यांच्या वतीने जामनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी नितीन बागुल यांना देण्यात आले। आज जामनेर नगर पंचायतीने आणि सर्व राष्ट्रवादी शरद पवार चंद्रजी पवार साहेब गटाचे सर्व पदाधिकारी इतर नगरपालिकेमध्ये शिवसाहेबांना निवेदन देण्यासाठी विषय तसाही गंभीर आहे। जे शासनाने 2% नगरपालिकेचा जो कर जो सर्वसामान्य लोकांवर लावला आहे त्याच्या विरोधात आम्ही इथं प्रशासनाला जागा करण्यासाठी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी या विषयाचं निवेदन देण्यासाठी इथं सगळेजण उपस्थित आहे। तुम्ही बघितलं असेल की नुकतंच आता साहेबांनी आम्हाला निवेदन देताना सांगितलं की हा कायदा जो आहे तो 65 सालापासून लागू करण्यात आला, पण याच्या अगोदर कुणीच याची आमच्याकडनं सगळ्या सर्वसामान्यांकडनं टॅक्स हे घेतलेला नव्हता, पण ह्याच वर्षी नेमका हा टॅक्स कसा लागू केला। जे वृक्ष कर असेल किंवा सरकारी दवाखान्याची कामाचा संदर्भात असेल, शिक्षण कर असेल, या संदर्भातली जी कर आकारणी ही सर्वसामान्यांकडून जी लूट शासनाने चालवलेली आहे याच्याविरोधात आम्ही सर्वजण इथं आवाज उठवण्यासाठी आलेलो आहोत। त्याचप्रकारे इथं जामनेरमध्ये अनधिकृत कुठली परमिशन न घेता जी होर्डिंग लावली जातात त्याच्यासुद्धा विरोधात आम्ही सर्वसामान्य लोकांना जागा करण्यासाठी आणि प्रशासनाने जागं व्हावं आणि याच्याविरोधात आम्ही सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते साहेबांना निवेदन दिलेलं आहे। याबद्दल नक्कीच ग्रामविकास अधिकारी गिरीश यांनी याची दखल घ्यावी आणि प्रशासनाला आमच्या माध्यमातून सर्वांना जागृत करावं ही आमची विनंती। शरदचंद्र पवार यांच्या वतीने सर्व पदाधिकारी मंडळातील असतील, अनिल भाऊ असतील, डॉक्टर प्रशांत पाटील असेल, सगळे युवक अध्यक्ष असतील, रुपेश भाऊ, आशिष भाऊ, कलीम दादा, विनोद माडी, परमवीर कुमार आणि सगळे प्रल्हाद भाऊ, अनिल दादा सर्वच बोलामोलाच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। या ठिकाणी सांगायचं तात्पर्य की आपण बघितलं जामनेरची नगरपालिका प्रत्येक व्यवसाय करांकडनं 2% व्याज लावते, तसं पाहिजे 31 मार्च अजून उजळायचं बाकी आहे। 31 मार्च उजळल्यानंतर कुणी थकबाकीदार बनतो त्या अगोदर तुम्ही 2% कर का 2% व्याज का वसूल करताय या संदर्भात या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे। साहेबांनी सांगितलं की हा कायदा आहे, मग हा कायदा असेल तर या जामनेर तालुक्याचे ग्रामविकास मंत्री गिरीशभाऊ महाजन हे सरकार आहे, सरकार असल्यामुळे ते हे कायदा बदल करू शकतात। आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर जामनेर तालुक्यातसुद्धा दुष्काळ सदृश परिस्थिती आहे। दुष्काळ सदृश परिस्थिती असताना लोकांना खूप महागाई असेल, अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं आहे, असं असताना त्यांच्या खिशाला 2% व्याजदर का लावला जातो आहे हा प्रश्न या ठिकाणी आम्ही उपस्थित केलेला आहे। गिरीश भाऊने सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी कायदा करावा आणि या जनतेच्या खिशाला जे 2% झळ बसते ही बसू नये यासाठी त्यांनी प्रयत्न करावा। गिरीश भाऊ संकट मोचन आहे, ते प्रत्येकाचं संकट निवारण करतात असं आम्ही ऐकलेलं आहे, मग या ठिकाणी ते जनतेसाठी का संकट निवारण करत नाही हा प्रश्न या ठिकाणी त्यांना विचारायचा आहे। शेतकऱ्यांची परिस्थिती तशीच आहे, त्यांच्याकडे त्यांना लक्ष द्यायला वेळ नाही, म्हणून या ठिकाणी नगरपालिका अनेक प्रकारे कर वसूल करतं। या ठिकाणी दवाखान्याचा कर असेल, वृक्ष लागवड कर असेल, या ठिकाणी नगरपालिकेचा कुठलाही दवाखाना जामनेर शहरात नाही, तरी या ठिकाणी या नगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी दवाखान्याला कर वसूल केला जातो ही अतिशय खेदाची गोष्ट आहे। शिक्षण या ठिकाणी शिक्षण कर वसूल केला जातो, नगरपालिकेची एकही शाळा या ठिकाणी जामनेर शहरामध्ये नाही। या ठिकाणी फक्त विकासाचं फक्त नाव केलं जातं, दिंडरो पिटला जातो, पण खऱ्या अर्थानं जनतेची लूट या ठिकाणी नगरपालिका करते याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आज सगळ्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। या ठिकाणी जर लवकरात लवकर या नगरपालिकेने या शासनाने जर या नियमात बदल नाही केला तर या ठिकाणी आम्हाला आंदोलनाची करण्याची वेळ येईल, म्हणून तसं न करता नगरपालिकेने त्वरित या शासनाने त्वरित या ठिकाणी या कायद्यात बदल करावा आणि जनतेला पुढे या ठिकाणी दिलासा द्यावा। यानंतर आम्ही साहेबांनाही सांगितलं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे होर्डिंग लागले जातात
त्यांना तुम्ही परवानगी काढली नाही या बेस केली या ठिकाणी, ते काढण्याचं काम नगरपालिका करते. या ठिकाणी तुम्हाला कायदा करायचा असेल निमंत सर्वांना करायचा. बाकी ज्यांचे होर्डिंग लागले जातात त्यांच्याकडनं कुठलीही परवानगी घेतली जात नाही, त्यांचे होर्डिंग काढले जात नाही आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बॅनर लावायला लावले तर ते काढण्याचं काम हे करतं, म्हणजे विरोधकांचा आवाज दाबण्याचं एक काम चाललेलं आहे, हे आम्ही कदापी खपवून घेणार नाही. एवढं या निमित्त सांगायचं, या ठिकाणी जामनेर नगरपालिकेच्या झोपडपट्टी आणि पाणीपट्टी यावर 2% व्याज लावण्याच्या संदर्भात जो नगरपालिकेकडून घाट घातला जातो आहे तर तो व्याज लावू नये यासाठीचं निवेदन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या माध्यमातून देण्यात आलं. मगाच्या सर्व तालुकाध्यक्ष असतील, जिल्हा महिला अध्यक्ष असतील यांनी सांगितलं की हा कायदा 1965 आहे, परंतु त्याची अंमलबजावणी 2024 का, हा आमचा पहिला प्रश्न आहे. दुसरं, नेहमी जो रहिवासी असतो हा चालू आर्थिक वर्षाचं आपल्याला घरपट्टी किंवा पाणीपट्टी भरतो, उदाहरणार्थ 23-24 म्हणजे त्याने 31 मार्च 2024 23 आणि 24 घरपट्टी पाणीपट्टी भरायला पाहिजे. त्याच्यानंतर जर भरली तर त्याला व्याज लावावं असा या गोष्टीला आमची कुठली हरकत नाही, परंतु चालू आर्थिक वर्ष संपत नाही तोवरच तुम्ही घरपट्टी पाणीपट्टी भरायला सांगतायत आणि त्यावर कर आकारणी करताय, तर हा रहिवाशांवर आणि जामनेर तालुक्याच्या नागरिकांवर अप्रत्यक्षरित्या सरकारी दरोडा घालण्याचं काम आहे. कर पावती जर बघितली आपण तर त्यामध्ये आपण वृक्ष कर भरतो. जामनेर तालुक्याचे सगळे रस्ते बघा तुम्ही, सगळे वृक्ष काटून टाकलेले आहेत, मग कुठला वृक्ष कर भरतो आहे? जामनेर तालुक्याच्या करपट्टीमध्ये आपण बघतो की शैक्षणिक कर लावलेला आहे, त्यामध्ये जामनेर पालिकेची नगरपालिकेची कुठलीही शाळा नाही, नगरपालिकेचं हॉस्पिटल नाही, परंतु हॉस्पिटलचा वैद्यकीय कर घेतला जातो, आरोग्याचा कर घेतला जातो, तुमचा शैक्षणिक कर घेतला जातो. तर ही लूट आहे अप्रत्यक्षरित्या. नगरपालिकेच्या मागच्या बाजूला तुम्ही बघा, अतिशय अस्वच्छता आहे आणि आपण मात्र स्वच्छतेचे पुरस्कार आणून लोकांची दिशाभूल करतोय. औद्योगिक कर आपण घेतोय, जामनेर तालुक्याची टेक्सटाईल पार्क जो आहे हा अमरावतीला निघून गेलेला आहे. जामनेर तालुक्याचे बरेचसे तरुण जे या अपेक्षेने वाट बघत आहे की आपण आता इथं नोकरीला लागणार, त्यांचं त्यांच्या आईवडिलांचं सुद्धा वय होऊन गेले, पोरं या पोरांची सुद्धा लग्न बाकी, अशा पोरांना अजूनही अंधारात ठेवलं जातं आहे. टेक्सटाईल पार्क तुमचा निघून गेला परंतु त्या नावाखालीसुद्धा औद्योगिक कर घेतला जातो आहे. रस्त्यावर बघा, जास्तीत जास्त या 2-3 वर्षामध्ये तुम्हाला हॅकर्स आपल्याला दिसत आहेत, म्हणजे अगदी खूप मोठ्या संख्येमध्ये तरुण कुणी फळं विकतो आहे, कुणी भाजीपाला विकतो आहे, कुणी कुठला व्यवसाय करतो आहे, रोजगार नसल्यामुळे हॅकरची संख्या वाढलेली आहे. अतिक्रमणधारकांची कुठलीही व्यवस्था नगरपालिकेने केलेली नाही आहे. या सर्व गोष्टींचा निषेध म्हणून आम्ही आज CO साहेबांना पत्र दिलं आणि त्यांना ही विनंती आहे की तुम्ही रितसर मार्च एंडिंगपर्यंत जी लोकं घरपट्टी पाणीपट्टी भरत आहे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा व्याज आकारणी करू नये, ही त्यांना या माध्यमातून विनंती केली आहे. आणि जर तरीसुद्धा जर ते अशा प्रकारचा टॅक्स आकारत असतील तर आम्ही नगरपालिकेच्या बाहेरच येणाऱ्या काळामध्ये तंबू लावून उपोषणाचा इशारा देखील त्यांना दिलेला आहे. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.